आपल्या राजकीय जीवनात महत्त्वपूर्ण ठरलेल्या व सन 2019 सालात संपूर्ण झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी इफ्तार पार्टी कार्यक्रमात बोलताना केले आहे. पवित्र रमजान महिन्यानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील गौतम बँकेच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच रोजचा उपवास धरणाऱ्या चिमुकल्यांना आमदार आशुतोष काळे यांनी घास भरवून त्यांचा उपवास सोडविला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन रियाज सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे युवा आघाडीचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी मानले आहे. कोपरगाव शहर त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आयोजित गावते इफ्तार या ठिकाणी या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व धर्मगुरू सर्व बंधू आपले या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो. रमजानचा महिना अतिशय पवित्र महिना या महिन्यामध्ये आपण सर्व त्या ठिकाणी सूर्योदय होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण उपासाच्या त्यावेळेस उपासाला सुरुवात करत आहोत आणि आता संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी उपास सोडण्याचा कार्यक्रम असतो. दिवसभर कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा काही अन्न न घेता असा निरंतर उपास आपण सर्वजण करता. मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हे जरी आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे तरी तो उपास धर्म अतिशय अवघड गोष्ट आहे. इगर अन्नाचं काही दिवस राहू शकतं पण इगर पाण्याचं दिवसभर राहणं तेही आता रमजानचा हा महिना एवढं उष्णता एवढं उन्हाळ्याच्या या तालुक्यामध्ये या ठिकाणी होतो म्हणून फार मोठा त्रास सुरुवातीच्या काळामध्ये होतो. परंतु आपल्या सर्वांची जिथं त्या ठिकाणी असल्या कारणाने काही दिवसानंतर आपल्याला सहज शक्य होतं. आपले देवर असलेली निष्ठा आपल्या सर्व जे काही धर्मकार्यावर असलेली निष्ठा त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना शक्य होतात. दरवर्षी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणजे आमदार अशोकवादी काळेसाहेब असतील किंवा शंकरवादी काळेसाहेब असतील यांच्या काळापासून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते दरवर्षी कोरोनाचा काळ थोडा सोडला आपल्या सर्वांच्या सामूहिक इफ्तार पार्टी या आयोजित करण्याचा प्रयत्नांचा असतो. दरवर्षी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता. एक आपल्या सर्वांचं आमच्या कार्यपरिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असलेलं प्रेम या निमित्ताने आपण दाखवतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण जे काही 2019 विधानसभेची निवडणूक झाली याच्यामध्ये भरपूर माझे प्रयत्न केले त्याबद्दलही आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जी काही संधी आपण मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्या संधीच्या माध्यमातून आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा.